नमस्कार विद्यार्थी मित्र हो समाजशास्त्र विषयातील प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्ध व्यक्तींच्या समस्या या उपघटकामध्ये आपण वृद्धत्वाच्या व्याख्या त्याची वैशिष्ट्ये व वृद्ध व्यक्तींना जाणवणाऱ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या यांचा या या अभ्यास आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या समस्येवरील उपाययोजनांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्र व्यक्तींच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत या समस्येवरील उपाययोजना पाहत असताना आपल्याला प्रामुख्याने सरकार म्हणजे शासन व्यवस्था समाजव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था किंवा समाजातील इतर काही सेवाभावी घटक या घटकातून या समस्येवर कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात केल्या जातात याचा अभ्यास आपण या, या व्हिडिओमध्ये करणार आहोत वृद्ध व्यक्तींच्या समस्येवरील पहिली उपाययोजना किंवा पहिला उपाय आहे सरकारची भूमिका वृद्धांच्या देखभालीसाठी धोरण आखणे आणि त्या आखलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते केंद्र सरकारमध्ये असलेला जो सामाजिक न्याय आणि मनुष्यबळ विकास विभाग आहे या खात्यामार्फत ही जबाबदारी पार पाडली जाते आणि ही जबाबदारी वेगवेगळी राज्य सरकारे वेगवेगळ्या सेवाभावी संस्था आणि नागरी समाज यांच्या साह्याने पार पाडली जात असते आणि त्यामुळे सरकारची ही देखील भूमिका असली पाहिजे की वृद्ध व्यक्तींना ज्या समस्या भेडसावतात ज्या प्रश्नांना सामोरे जावं लागते ते प्रश्न सरकारच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत त्याच्यासाठी ध्येय धोरणे आखली पाहिजेत दुसरा उपाय आहे सरकारी धोरणे जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थाची म्हणजेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करण्यात आले वृद्ध व्यक्तींना आश्रय देणाऱ्या वृद्धाश्रमांची निर्मिती करणे वृद्धांना आधार देणे वृद्धांच्या समस्यांबाबत समाजामध्ये जागृती करणे आरोग्य केंद्रांमधून वृद्धांसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरविणे असुरक्षित घटकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे अशा ज्या गोष्टी आवश्यक असतात किंवा करणं आवश्यक असतं ते राज्य सरकारच्या माध्यमातून धोरण निर्माण करून केले जाते किंवा ही जबाबदारी पार पाडली जात असते समाजामध्ये वृद्ध आश्रमांची निर्मिती होणे हीच खरी एक मूळ समस्या आहे जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध लोक अशा या समस्यांना बळी पडतात किंवा त्यांच्यासमोर समस्या निर्माण होतात तेव्हा त्या समस्येवर उपाय म्हणून शासनाचे धोरण असलं पाहिजे की त्या त्या ठिकाणी वृद्ध आश्रमांची निर्मिती करून त्या वृद्ध आश्रमामध्ये वृद्धांना निवासाची किंवा जेवण खाण्याची व्यवस्था करणे त्या वृद्धांना आधार देणे त्या वृद्धांच्या ज्या आरोग्याच्या प्रश्न किंवा समस्या असतील किंवा आजारपण असेल त्याच्यामध्ये मदत करणे औषध उपचार करणे अशा प्रकारची संपूर्ण जबाबदारी ही वृद्धाश्रम निर्माण करून त्या माध्यमातून शासन पार पाडत असते ही भूमिका किंवा हे धोरणं घेत असते आणि जी वृद्धाश्रमातील मॅनेजमेंट असते जे व्यवस्थापन असतं ते देखील ही अशा प्रकारची समस्या सोडवण्यासाठी किंवा वृद्ध लोकांची काळजी घेण्यासाठी समाजामध्ये प्रयत्न करत असतात तिसरा उपाय आहे अंमलबजावणीची योजना आता पहा सरकार योजना निर्माण करते सरकार धोरण निर्माण करते आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम देखील शासन व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था पार पाडत असते वृद्धांसाठी जाहीर केलेल्या जा ज्या योजना आहेत त्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी असलेली यंत्रणा मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या खात्याच्या एका समन्वय समितीद्वारे राबवली जाते आणि त्यामुळे वृद्ध व्यक्तींसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजना उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये प्रवास करताना पन्नास टक्के भाड्यामध्ये सवलत आहे किंवा बँकेत ठेवी ठेवताना वृद्ध व्यक्तीच्या नावे ठेवल्यास त्यासाठी जास्तीचा व्याजदर त्यांना मिळतो किंवा कधीकधी ज्येष्ठ नागरिकांना काही विशेष सेवा सवलती देऊन काही योजना निर्माण केलेल्या असतात आपली भावना असते की एखादे सिनियर आपल्या समोर उभे असतील आणि आपण कुठे एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा एस टी बसमध्ये आपण बसलेलो आहोत तेव्हा आपण त्यांना आवर्जून किंवा मान सन्मान म्हणून जागा देतो किंवा त्यांना बसण्यासाठी सांगतो वृद्ध व्यक्तींसाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना शासन निर्माण करतं मग केंद्र शासन असेल किंवा राज्य सरकार असेल तर या संपूर्ण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम देखील हे शासनाच्या पातळीवरचं असतं मंत्रिमंडळ लेवलवरचं असतं आणि त्यातूनच ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात असतात किंवा वृद्धांच्या ज्या समस्या असतील ज्या प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न केला जातो त्यानंतरचा चौथा उपाय आहे सेवाभावी संस्थांची या समस्या निवारणामध्ये असलेली भूमिका आता पहा सेवाभावी संस्था किंवा ज्याला आपण बिगर राजकीय संस्था म्हणतो ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग सेवा करण्याचं काम करत असतात भारतातील बिगर सरकारी सेवाभावी संस्थांनी वृद्धांच्या सहाय्यासाठी किंवा मदतीसाठी मोलाची कामगिरी बजावलेली आहे याच्यामध्ये आपण पाहतो की हेल्प एज इंडिया हार्मनी इंडिया दादा दादी डिग्निटी फाउंडेशन नाईट मेडिकल ट्रस्ट सिनेजर्स यासारख्या आणि इतर काही वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था असतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील वृद्ध व्यक्तींची सेवा केली जाते त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते त्यांच्या औषधोपचारासाठी प्रयत्न केले जातात किंवा त्यांच्या राहण्याच्या निवासाच्या जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात असतो म्हणजे सेवाभावी संस्था ज्या एन जी ओज आहेत त्यांची देखील भूमिका या वृद्ध व्यक्तींच्या समस्या निवारण करण्यासाठी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे सेवाभावी संस्थांच्या भूमिकेबरोबरच जी राज्यातील किंवा देशातील शिक्षण व्यवस्था असते त्या शिक्षण व्यवस्थेची भूमिका या वृद्ध व्यक्तींच्या समस्या निर्मूलनासाठी काय आहे ते आपण आता पाहणार आहोत पाचवा मुद्दा आहे शिक्षण व्यवस्थेची भूमिका सामूहिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून किंवा आपण पाहतो की संपर्क योजनांद्वारे किंवा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त उत्पादनाच्या कार्यातून ज्याला आपण सोशल युजफुल प्रॉडक्टिव्ह वर्क असं म्हणतो किंवा एन एस एस यासारख्या माध्यमातून शाळांमध्ये ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध यांच्या समस्यांच्या बाबतीत प्रबोधनाचे कार्य करता येणे शक्य आहे आणि शिक्षण व्यवस्था हे प्रबोधनाचं कार्य समाजामध्ये चांगल्या प्रकारे राबवू शकते किंवा अंमलबजावणीत आणू शकते म्हणून शिक्षण व्यवस्थेची भूमिकासुद्धा वृद्ध व्यक्तींच्या समस्या निर्मूलनामध्ये किंवा त्यांच्यावर केलेल्या उपाययोजनेमध्ये तेवढीच महत्त्वाची आहे आणि शिक्षण व्यवस्थेतून किंवा शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळा कॉलेजच्याद्वारे असे जर आपण प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले तर किंवा राबवले तर वृद्धांच्या शारीरिक भावनिक आर्थिक मानसिक आणि वैद्यकीय गरजांबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण होईल आणि समाजाला हे लक्षात येईल की वृद्ध व्यक्तींचा सांभाळ केला पाहिजे त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही पाहिजे त्यांना त्रास दिला नाही पाहिजे याच्याबद्दलची जाणीव जागृती समाजामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये या शिक्षणाद्वारे निर्माण होईल किंवा जी भावी देशाची पिढी आहे त्या पिढीला तरी याची जाणीव या शिक्षण व्यवस्थेतून होईल किंवा त्या माध्यमातून त्यांना ती जाणीव करून देता येईल शेवटची भूमिका म्हणजे कुटुंबाची भूमिका कुटुंबातील सर्वच सदस्य नातेवाईकांनी कुटुंबात पोषक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुटुंबामध्ये किंवा एखाद्या घरामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या व्यक्तीकडे असणाऱ्या अनुभवाचा आणि त्यांच्या जाणतेपणाचा आदर आपण प्रत्येकाने तरुण व्यक्तीने केला पाहिजे त्यांना घर शेजार पाजार आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये सामावून घेतले पाहिजे ते आता वृद्ध झाले आहेत त्यांचं वय झालं आहे म्हणून त्यांना आपण बाहेर काढता कामा नये किंवा त्यांना आपण बाजूला ठेवता कामा नये तर वेळोवेळी जे दैनंदिन आपले व्यवहार असतात किंवा आपले शेजारी पाजारी असतात जे समूह असतात त्यांच्यामध्ये देखील त्यांना मान सन्मान दिला पाहिजे त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आपल्या कुटुंबासाठी केला पाहिजे आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी केला पाहिजे ते ज्ञान त्यांच्याकडून आपण घेतलं पाहिजे जेव्हा प्रत्येक कुटुंबामध्ये ही अशी भूमिका किंवा मानसिकता तयार होईल तेव्हाच वृद्ध व्यक्तींच्या समस्यांना कुठेतरी आवर घालता येईल नसता घरातून बाहेर हाकलून देणे किंवा त्यांना वेळेवर जेवण न देणे किंवा त्यांना इतर काही वस्तू न पुरवणे त्यांच्या आरोग्याची काळजी न घेणे अशा प्रकारच्या समस्या वृद्ध व्यक्तींसमोर राहतील मात्र त्या जर आपल्याला संपुष्टात आणायच्या असतील त्या जर समस्या सोडवायच्या असतील तर आपल्याला प्रथमत शासन कार्य करेल सेवाभावी संस्था कार्य करेल समाजातील इतर कोणी दानशूर व्यक्ती असतील ते वृद्ध व्यक्तींच्या समस्या निर्मूलनासाठी काम करतील पण सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आपल्या कुटुंबातील लोकांची मानसिकता तशी बनली पाहिजे आपली मानसिकता वृद्धांना त्रास देण्याची नसली पाहिजे वृद्धांची काळजी घेण्याची असली पाहिजे कारण आज आपण तरुण असलो तरी वीस वर्षाने आपण म्हातारे होणारे असतो ही जाणीव आपण देखील आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे आणि तरुणांनी वृद्ध व्यक्तींचा सांभाळ पालनपोषण किंवा त्यांची आरोग्याची काळजी ही घेतलीच पाहिजे समाजातील प्रत्येक व्यक्तीची जेव्हा मानसिकता चांगल्या प्रकारची निर्माण होईल तेव्हा वृद्ध व्यक्तींच्या समस्या निर्मूलन होण्यासाठी योग्य किंवा अनुकूल वातावरण तयार होईल वृद्ध व्यक्तींना सुखकर जीवन जगता येईल त्यांना आपण या कुटुंबाचा भार आहोत ओझे आहोत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही किंवा उत्पन्न होणार नाही विद्यार्थी मित्रो ह्या सहा उपाययोजना वृद्ध व्यक्तींच्या समस्येवरील आपण पाहिलं आता आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दोन कृती दिलेल्या आहेत त्यापैकी पहिले आहे की वृद्ध व्यक्तींच्या समस्याविषयी वर्गामध्ये चर्चा करा त्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांशी बोला आणि त्यातून मिळालेली माहिती वर्गामध्ये सांगा तुम्हाला जर तुमच्या परिसरातील आसपासच्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधता येणे शक्य असेल तर त्यातून तुम्हाला जाणवलेल्या विशेष गोष्टीही वर्गातील चर्चेमध्ये मांडा अशा प्रकारची पहिली कृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे त्यासाठी आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या इतर सदस्यांशी चर्चा करायची वृद्ध व्यक्तींशी चर्चा करायची आणि त्या चर्चेतून आपलं वृद्ध किंवा ज्येष्ठ लोकांच्या विषयीची कुटुंबाची मत मतांतरे किंवा आपल्या कुटुंबाची स्थिती काय आहे याचं आपल्याला विवेचन आपल्या वर्गामध्ये करायचं आहे अशा प्रकारची ही एक कृती आहे तशीच दुसरी कृती आहे की दहा विद्यार्थ्यांचा एक असे गट तयार करा आणि प्रत्येक गटाने आसपासच्या परिसरातील दहा व्यक्तींची निवड करा म्हणजे दहा विद्यार्थी आणि या दहा विद्यार्थ्यांनी दहा व्यक्तींची आपल्या परिसरातील किंवा गावातील दहा व्यक्तींची निवड करायची आहे आणि त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायची त्याचा उपयोग करून मुलाखतीमधून कुटुंब कुटुंबातील सदस्यांची संख्या प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता प्रत्येकाचा व्यवसाय धंदा इत्यादी गोष्टींची माहिती लिखी स्वरूपात आपण गोळा करायची आहे आणि त्या संपूर्ण माहितीचं सादरीकरण दहा पंधरा पेजेसच्या वृत्त तयार करून आपण वर्गामध्ये करायचं आहे अशा प्रकारचा एक थोडासा वेगळा उपक्रम अनोखा उपक्रम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तो आपण दहा दहा विद्यार्थी किंवा दहा शक्य नसेल तर पाच विद्यार्थी एकत्र जवळ राहत असतील तर पाच विद्यार्थ्यांनी तो करायला काय हरकत नाही त्याच्यातून आपल्याला प्रश्नावली तयार करून आपल्या परिसरातील जे ज्येष्ठ लोक आहेत जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याशी बोलून किंवा चर्चा करून मुलाखत घेऊन प्रश्नावली तयार करून आपण तो वृत्तांत तयार करून आपण आपल्या वर्गामध्ये सादर करू शकतो अशा प्रकारची ही दुसरी कृती देखील आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृद्ध व्यक्तींच्या वेगवेगळ्या समस्येवर केली जाणारी उपाययोजना सहा मुद्द्यातून आपण अभ्यासली यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील बेरोजगारी म्हणजेच बेरोजगारीची समस्या अभ्यासणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद